विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. एम एस बी टी बोर्डकडून विंटर एक्झाम 2023 म्हणजेच विंटरला 2023 जी एक्झाम घेण्यात आलेली होती डिसेंबर महिन्यामध्ये, त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे. तो दिनांक 24 जानेवारीला एम एस बी टीच्या ऑफिशियल पोर्टलवरती तो रिझल्ट दिसत आहे. खूप साऱ्या स्टुडंट्सनी तो रिझल्ट बघितला असेल. पास झालेल्या किंवा उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन, त्यांचं खूप खूप मनापासून अभिनंदन. त्यांनी आता पुढच्या एक्झामची तयारी सुरू करायची आहे, जेणेकरून त्यांना पुढची एक्झाम लवकरात लवकर जी एप्रिल आणि मेमध्ये होईल त्याची तयारी त्यांनी सुरू करायची. राहिला प्रश्न, जे विद्यार्थी फेल झालेले आहेत किंवा त्यांच्या रिझल्टवरती फेल आलेला आहे, एटीकेटी आलेला आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी आता काय करायचं आहे? खूप सारे स्टुडंट्स मेसेज करतात की सर, मी 2 मार्कांनी माझा विषय राहिलेला आहे, 4 मार्क मला कमी पडत आहेत, माझी टोटल 40 होत नाही, त्यामुळे मी फेल झालेलो आहे, किंवा मला रिचेकिंग करावं लागेल. तर त्याची काय प्रोसेस असते? तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ठिकाणी हा एम एस बी डी बोर्डकडून ऑफिशियल शेड्यूल दिलेला आहे की ज्या ज्या विद्यार्थ्यांना गुण पडताळणी किंवा फोटोकॉपीसाठी अप्लाय करायचं असेल, फोटोकॉपी याचा अर्थ पेपर तुम्हाला पुन्हा मागवायचा आहे, तो पेपर पुन्हा चेक केला जातो आणि मग त्याचे मार्क्स वाढत असतील तर त्या ठिकाणी त्या पेपरचे मार्क्स वाढले जातात. गुण पडताळण्याचा अर्थ काय की व्हेरिफिकेशन केलं जातं, म्हणजे टोटल जी आहे आतमध्ये जे मार्क्स टाकलेले आहेत आणि बाहेर टाकलेले मार्क्स, टोटल फर्स्ट पेज आणि आत चेक केलेला पेपर, ह्याची मार्क्स टोटल त्या ठिकाणी केली जाते. तर दिनांक 27 जानेवारी ते 29 जानेवारी या कालावधीमध्ये त्या विद्यार्थ्यांनी ज्या कॉलेजमध्ये त्यांचं ॲडमिशन आहे त्या कॉलेजमध्ये जाऊन जे फोटोकॉपी किंवा रिचेकिंगसाठी इंटरेस्टेड आहेत त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करा. आणि त्यांनी 27/1 ते 29/1 या कालावधीमध्ये जी काही फी कॉलेज सांगेल त्या पद्धतीनं ती फी पेड करा आणि त्याला अप्लाय करा. तुम्ही स्वतः ते अप्लाय करू शकत नाही, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये कॉन्टॅक्ट करणं अत्यंत महत्त्वाचं आहे, गरजेचं आहे. मग त्यानंतर पुढं काय करायचं आहे, त्याचा जो रिझल्ट आहे तो साधारणतः तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे 12 फेब्रुवारीला तो रिझल्ट डिक्लेअर होईल आणि त्यानंतर मग तुम्हाला ते प्रोसेस समजून जाईल. आणि त्याच्यानंतर जे आहे ते रिअसेसमेंट आहे. तर रिअसेसमेंट म्हणजे काय, पुन्हा पेपर पूर्ण चेक केला जातो. मग तुम्हाला ह्या ठिकाणी 2 पर्याय दिसतात. गुण पडताळणीचा अर्थ काय की पेपर फक्त रिचेक केला जातो, म्हणजेच टोटल चेक केली जाते. आणि फोटोकॉपी म्हणजे काय, तुमचा पेपर कॉलेजवरती येतो आणि त्या ठिकाणी तुम्हाला कॉलेजमध्ये विचारलं जातं, मग तुम्ही त्या सब्जेक्ट टीचरला तो पेपर दाखवू शकता आणि त्यातून ते चेंज होत असेल तर पुढं चेंजसाठी अप्लाय करायचं आहे. तर अत्यंत महत्त्वाचं आहे 27 ते 29 जानेवारी ह्या कालावधीमध्ये तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी, अत्यंत महत्त्वाचं आहे त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी सगळ्यात महत्त्वाचं कॉलेजच्या लॉग इनमध्ये कॉन्टॅक्ट करून, कॉलेजला कॉन्टॅक्ट करून त्या ठिकाणी तुम्ही फोटोकॉपीजला किंवा रिव्हेरिफिकेशनला अप्लाय करू शकता. मार्क्स वाढतात का? जर मार्क्स खरंच चुकले असतील, काही राहिलं असेल चेक करायचं, तर 100% त्या ठिकाणी मार्क्स वाढतात. पण टोटल जे असेल तर टोटलमध्ये बदल असेल तर एखादा बीट चुकला असेल तर त्याचेही मार्क्स चेंज होतात. त्यामुळं काळजीपूर्वक विद्यार्थ्यांनी निर्णय घ्यायचा, शक्यतो OTO स्टुडंट जे आहेत त्यांनी काळजीपूर्वक हा निर्णय घ्यायचा आहे. त्यांना ATKT असेल किंवा पास असेल तरच त्यांना समर 2024 सेकंड इयरची परीक्षा देता येणार आहे. त्यामुळे याची विद्यार्थ्यांनी सगळ्या नोंद घ्यायची आहे. काही डाऊट्स असतील तर चॅटबॉक्समध्ये जरूर कमेंट्स करा. धन्यवाद.